नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अवैध व्यवसायाविरुद्ध ठिकठिकाणी कारवाई करून 27 आरोपींना अटक करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने 11 मे ते 14 मे या कालावधीत जिल्ह्यामध्ये अवैध दारू विक्री, मटका, जुगार व्यवसाय, अवैध वाळू चोरी व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबवून एकंदरीत 8,32,975 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 27 आरोपींना अटक केली आहे. नगर शहर, नगर तालुका व नगर जिल्ह्यातील 23 पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली असून त्या त्या हद्दीतील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.